मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तो कशाबद्दल आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो आपणास विनंती राहील की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून शासन निर्णय समजून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला तुमचा एक लाईक नक्की करा. चला तर पाहूया सविस्तर. जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या अंतर जिल्हा बदलीबाबत शासन परिपत्रक दिनांक 29/9/2021 अन्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने आंतर जिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत ग्राम विकास विभागाचा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 2/12/2022 रोजी निर्गमित झालेला आहे. सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत बदली झालेल्या सर्व जिल्हा परिषदांतील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये केवळ संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत बदली झालेल्या अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची बदली न वर्ष निहाय व विद्यमान जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठतेनुसार यादी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर वर्ष निहाय जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन आंतरजिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन दिनांक 1/4/2023 ते 30/4/2023 पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत प्रशासकीय आदेश निर्गमित करण्याचे आदेश सदर निर्णय अन्वये देण्यात आलेले आहेत. सदरची नियमावली सन 2017 ते सन 2022 या कालावधीत केवळ संगणकीय पद्धतीने पार पडलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी लागू राहणार आहे. या संदर्भातील ग्राम विकास विभागाच्या दिनांक 2/12/2022 रोजीच्या शासन निर्णयाची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. इथं सुद्धा आपण थोडक्यात दाखवत आहोत. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.